राहता पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. राहता पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या जागेत 14,61,00,000 रुपयांच्या निधीतून पंचायत समितीची ही 2 मजली अद्ययावत इमारत साकार झाली आहे. या इमारतीत पंचायत समितीच्या विविध प्रशासकीय विभागांचे 20 अधिक सुसज्ज दालने असून 100 जणांच्या बैठक व्यवस्थेचे सभागृह आहे. इमारतीला ISO मानांकन देखील प्राप्त झाले असून विखे पाटलांच्या प्रयत्नातून राहता तालुक्याला सुसज्ज अशी पंचायत समिती इमारत मिळाली आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले की राहता पंचायत समितीच्या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला सक्षम करण्याचे काम होणार आहे. ही इमारत विकासाचे मंदिर म्हणून नावारूपाला येणार आहे. इमारतीसाठी खास बाब म्हणून मान्यता देण्याचे काम तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याची माहिती विखे पाटलांनी दिली. कुठची घर आहे त्याच्या झाली पंकजा ताई समोर करावं म्हणून पण वाढवण्याची गरज नव्हती. पण मला मुद्दाम काही गोष्टीचा आवडतो उल्लेख केला पाहिजे. माझ्या दौऱ्यामुळं कामाच्या कामामुळं थोडा वेळ कमी होतो मला पाहिला सर. पण आमच्या मतदारसंघामध्ये समोर बसले एवढे खंडे शिरणार आहे आमच्या भगिने यांच्यावर मी सुरक्षित आहे ही पण माझ्या मला प्रत्येक काही भावना आहे. काय आमचे थोडे भांडणं असतात कधी कधी गावामध्ये थोडीवर जिरवाजिरवी बघा म्हणजे माझी जिरवला घटना माझं येते काय लोकांना कुठून चाललो तो आपला अंतर मुद्दा आपण पाहू काय करायचं. परंतु आज आपल्या महाराष्ट्र पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून आपल्या राहता पोलीस स्टेशनला जवळजवळ 54 पोलीस क्वार्टर आणि पोलीस स्टेशन करतात. आता 20 कोटी रुपये मंजूर झाले त्या कामाला आता काय आपण सुरुवात करतो अद्ययावत पोलीस स्टेशन होणार. तर शिर्डीचा पोलीस स्टेशन उत्तम ना त्याच पद्धतीने आपण ते काम करतो आहे. मी पुन्हा एकदा ताई आपलं मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो, आमच्या लाडक्या बहिणींचे स्वागत करतो आणि लाडक्या भावांचंही स्वागत करतो. मनापासून आमच्या पत्रकार बांधवांचं ते सुद्धा आमचे लाडके भाऊच येतो त्यामुळे त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल विखे कुटुंबीय आणि शिर्डी मतदारसंघाच्या वतीने पंकजा मुंडे यांचा नागरी सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की गोरगरीब लोक मोठ्या अपेक्षेने काम घेऊन येतात, त्यामुळे शासकीय कार्यालय हे दादागिरी करण्याचे स्थान होऊ नये तर इथे लोकांची कामे झाली पाहिजेत असा सल्लाही त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दिला आहे. आज आपण राहताच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम मी त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करते आणि आज या पंचायत समितीचं इतकं अद्ययावत कार्यालय विखे पाटील साहेब स्वतः मला दाखवत होते अत्यंत छान असं कार्यालय. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इकडे जा तिकडे जा फाईल नाहीये या कार्यालयात जा याची काही अडचण होणार नाही. प्रत्येक कार्यालयाचं व्यवस्थित असं इथे डिव्हिजन झालेलं आहे त्यामुळे इथल्या लोकांना इथे नुसती इमारत उभी नाही करायची आहे. आपल्याला सिमेंट आणि विटांनी इमारत नाही बांधायची आहे तर आपल्याला माणूस माणसाशी बांधायचं आहे असं काम या पंचायत समितीच्या इमारतीमधनं झालं पाहिजे अशी शुभेच्छा मी इथे काम करणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय लोकांना देते. इथे येणारा माणूस अत्यंत अडचणीत येतो, अत्यंत गरीब परिस्थितीत येतो, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या असतात, फार मोठ्या काबा पंचायत समितीकडे येत नाही. ग्रामपंचायतचा विषय असतो या कुठल्या तरी कागदपत्राचा दाखल्याचा विषय असतो अशा वेळी ते इथे येतात. तर अधिकाऱ्यांनी CCTV कॅमेरे लावलेले आहेत, अधिकारी त्यांना सन्मानजनक वागणूक देतील याची खात्री त्या कॅमेऱ्यातून नक्कीच होईल
आणि तुम्ही सुद्धा सन्मानजनक वागणूक करून घेऊन काम करा याची सुद्धा खात्री, कारण हे दोन्ही नात आहे. तुम्ही सन्मान द्या आणि सन्मान घ्या. दादागिरी करायचं हे स्थान नाही, इथे काम करण्याची गरज आहे आणि त्यामुळे असं काम इथून झालं पाहिजे अशा मी शुभेच्छा देते. याच कार्यक्रमादरम्यान बचत गटांच्या महिलांना विविध शासकीय योजनांच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. माय न्यूज ब्युरो राहता.